नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कुठं मुवमेंट होऊ शकते, कशा पद्धतीचं सपोर्ट आणि रेजिस्टन्स तयार झालाय, त्याचबरोबर मार्केटचा टेक्निकल सेटअप काय आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा मित्रांनो आपण काय करत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, आज इंडियन इक्विटी मार्केट जे आहे, विशेषतः निफ्टी जर बघितला तर तो ऑलमोस्ट 1.23% अप क्लोज झालाय. त्याचबरोबर सेन्सेक्स देखील 1.22% अप क्लोज आहे. बँक निफ्टी मित्रांनो 0.76% काय झालाय त्या ठिकाणी क्लोज झालाय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि सकाळी मार्केट जे आहे ते काय झालं होतं, खूप मोठ्या प्रमाणात गॅप अप ओपन होऊन एक रॅली जी आहे ते अपसाईडला सकाळी आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाली होती. मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर आपण आज आपल्या टेलिग्राम चॅनेलला एक कॉल जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी पोस्ट केला होता. हा कॉल जो होता मित्रांनो आपला, विशेषतः बँक निफ्टीचा आपण एक कॉल जो आहे तो काय केला होता, बाय केला होता. बँक निफ्टी 35,600 सी बाय 267 वरून आपण बाय केला होता. मित्रांनो, ह्या ऑप्शन मध्ये आपण ऑलमोस्ट या ठिकाणी 283-86 हाय केल्यानंतर या ठिकाणी आपण प्रॉफिट बुक करून काय केलं होतं त्या ठिकाणी बाहेर पडलो होतो. हे पहिल्यांदा 303 हाय जो आहे तो 308 हाय तयार केल्यानंतर आपण या ठिकाणी पूर्ण प्रॉफिट बुक करून काय केलं होतं त्या ठिकाणी बाहेर पडलो होतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्यानंतर मी मित्रांनो साधारणतः 10 तुम्हाला एक मेसेज टाकला होता की बाबा बँक निफ्टी 35,060 वर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये मोठ्या मुवमेंटची अपेक्षा करू नका. आणि मी सांगितलं बाबा किमान 1 ही रेंज ब्रेक होणार नाही. मी जी रेंज दिली होती, काय रेंज दिली होती तुम्हाला, की बाबा वरती 34,800-34,900 सपोर्ट होता. खूप वेळ मार्केटनं 34,800 सपोर्ट घेतला, 35,000 रेजिस्टन्स मार्केटमध्ये होता. आणि या पार्श्वभूमीवर ही रेंज मार्केटनं तयार केली होती. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे 34,800-35,000. आणि मित्रांनो ही रेंज जी आहे ते बँक निफ्टीनं कधी ब्रेक केली, तर ही रेंज ब्रेक करायला ऑलमोस्ट मित्रांनो बँक निफ्टीला 2 होते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे जे सकाळी सांगितलं की बाबा मार्केट ह्या रेंजमध्ये काय करेल, जास्त तर टाइम स्पेंड करेल. त्यानंतर इथं 2 एक सेल ऑफ जो आहे तो काय केला होता बँक निफ्टीमध्ये, साधारणतः 190 बँक निफ्टीमध्ये सेल ऑफ जो आहे तो या ठिकाणी 10 आला होता. पण अदरवाइज बँक निफ्टी हायर लेवलला कंटिन्यू सस्टेन होत होता. थोडंफार डाऊन साईडला अपसाईडला मुवमेंट जे आहे ते काय केले आज मार्केटनं केलेले आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टीचं मध्ये आणि निफ्टीमध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो विशेषतः तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये झिरोधा अपस्टॉकची लिंक दिली आहे. त्याच्या मार्फत काय करा, तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करा, मी तुम्हाला टेलिग्रामला ऍड करतो. मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा मार्केट जे आहे ते गॅप अप ओपन होणार आहे. आणि मित्रांनो आज मार्केटनं काय केलं, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बँक निफ्टी जो आहे तो 34,566 वरून बाय करायचा आहे. आणि एक्झॅक्ट मित्रांनो मार्केट सकाळी ओपन जे आहे ते खूप वरती गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपलं जे बँक निफ्टीसाठी टार्गेट होतं 34,860 हे टार्गेट मार्केटनं काय केलं होतं, ऍक्च्युअली अचीव केलं होतं. हे पहिल्यांदा लक्षात द्या. आणि मी 35,040 जर होल्ड केलं तर मार्केट वर जाईल, पण ऍक्च्युअली होल्ड झालं. दुसरं जर मित्रांनो बघितलं तर विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीसाठी आपला जो मार्केट वरती व्ह्यू होता तो मात्र खूप जबरदस्त चाललेला आहे. आपण निफ्टीवरती मित्रांनो 15,662 वरून काय करणार होतो, निफ्टीला बाय करणार होतो. आणि निफ्टी जो आहे आज काय केलं या ठिकाणी ह्या लेवलच्या वरती त्या ठिकाणी ओपन होऊन निफ्टीनं आपलं 15,798 टार्गेट जे आहे ते काय केले, अचीव केले. आणि त्याच्या पण वरती 27-28 डॉट निफ्टी क्लोज झालेला. मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर उद्या ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड कुठं बनतोय, कशा पद्धतीने बनतोय, हे पहिल्यांदा आपण याचं टेक्निकल सेटअप जे आहे ते काय करूया या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो टेक्निकल सेटअप समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची बाब जी आहे ते या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो आपण मंथली एक्सपायरी मध्ये आता काय करायला लागलोय, एंटर करायला लागलोय. उद्यापासून 29 जुलै 2021 ह्या सिरीजची काय असेल, एक्सपायरी असेल. आणि मित्रांनो ह्या सिरीजचं जर मार्केटचं बिहेव्हिअर बघितलं तर ह्या पूर्ण जुलै सिरीजमध्ये मार्केट जे आहे ते मित्रांनो अंडर परफॉर्म झालेलं तुम्हाला क्लिअरली या ठिकाणी दिसून येईल. माझी पाठीमागचा हाय जो आहे ह्या हाय पासून मार्केट काय झालं या ठिकाणी डाऊन साईडला आलेलं त्या ठिकाणी दिसून येईल. खूप डाऊन साईडला आहे, इकडे देखील डाऊन साईडला आहे. आणि आज मार्केटमध्ये थोडंफार जो आहे तो शॉर्ट कव्हरिंग राहण्याचा प्रकार थोडाफार झालेला आहे. मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर बघितलं विशेषतः निफ्टी आणि बँक निफ्टीचं दोघांचं जर कम्पॅरिझन केलं तर निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट बऱ्यापैकी या ठिकाणी रिकव्हर झालेला दिसून येतोय. 15,824 ऑलरेडी निफ्टी जाऊन काय झालाय, पोहोचलेला आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण दुसऱ्या बाजूला जर बघितलं मित्रांनो बँक निफ्टी अजून पण अंडर परफॉर्म असलेला त्या ठिकाणी क्लिअरली दिसतोय. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये एक खूप मोठा ड्यू जो आहे तो या ठिकाणी पेंडिंग आहे. आणि समजा मित्रांनो उद्याच्या फ्रायडेला किंवा सोमवारी मार्केटनं जर अपसाईडला ट्रॅव्हल करायला सुरुवात केलं तर बँक निफ्टीमध्ये एक मोठी रॅली जी आहे ती आपल्याला काय
अपेक्षित आहे कंपॅरेटिव्हली निफ्टीशी तुलना करता. मग मित्रांनो, ही रॅली आपल्याला कुठं मिळू शकते, कशा पद्धतीनं मिळू शकते हे काय करूया आपण पहिल्यांदा या ठिकाणी बघून घेऊया. मित्रांनो, विशेषतः जर ऑप्शनचं सेटअप बघितलं, ऑप्शनचं जर स्ट्रक्चर सध्याला बघितलं, तर निफ्टी आणि बँक निफ्टीचा दोघांचा जर विचार केला तर मित्रांनो, निफ्टीसाठी अजून देखील 16,000 ही स्ट्राईक प्राइस जी आहे, या 16,000 आणि 15,900 आणि 950 या तिन्ही स्ट्राईक प्राइसला खूप मोठा ओआय जो आहे तो मंथली एक्सपायरीचा होल्ड आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. डाऊन साईडला मार्केटमध्ये जे मी पाठीमागच्या खूप दिवसापासून सांगत होतो की बाबा 15,600 ऑप्शनचा बेस आहे, हा ऑप्शनचा बेस जोपर्यंत व्हायलेशन होत नाही तोपर्यंत आपल्याला निफ्टीवरती शॉर्ट करायचं नाही. अजून देखील मित्रांनो, ह्या मंथली एक्सपायरीच्या सिरीजसाठी देखील 15,600 हा मंथली एक्सपायरीचा काय आहे, खूप मोठा ऑप्शनचा सेटअप आहे किंवा बेस आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि त्याच पद्धतीने मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीसाठी 34,000 आणि 34,500 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ह्या सपोर्टचं व्हायलेशन पुढील 4 दिवसांमध्ये 5 ट्रेडिंग सेशनमध्ये होणं अपेक्षित नाही. त्याचबरोबर मित्रांनो, 35,000 आणि 35,500 या स्ट्राईक प्राइसला मंथली एक्सपायरीसाठी प्रचंड मोठा ओआय जो आहे तो होल्ड करतोय, म्हणजे अपसाईडला हे 2 रेजिस्टन्स मेजरली असणार आहेत, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर जर उद्या आपल्याला निफ्टी बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर बँक निफ्टीचा उद्या ट्रेड कशा पद्धतीनं बनतोय किंवा कुठून हा ट्रेड बनतोय हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, उद्या जर तुम्हाला बँक निफ्टीला बाय करायचं असेल तर बँक निफ्टीचा बाय तुमचा कुठून होतोय, तर मित्रांनो बँक निफ्टी 34,775 वरती निघाल्यानंतर बँक निफ्टीला काय करा, जरूर बाय करा तुम्ही. बँक निफ्टी 34,775 अभाव काय करायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी बाय करायचा, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर ह्या लेवलवरून बँक निफ्टीला जर बाय केलं तर तुम्हाला डेफिनेटली बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे आहे ते साधारणतः 35,000 या ठिकाणी टार्गेट जे आहे ते 34,981 पहिलं टार्गेट जे आहे ते भेटेल. टार्गेट काय भेटेल तुम्हाला, 34,981 हे काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो, 35,060 वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला फ्रायडेला तर मित्रांनो त्या ठिकाणी 35,380 पर्यंतचं टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 35,500 पर्यंत देखील टार्गेट जे आहे ते बँक निफ्टीमध्ये उद्या फ्रायडेला अपसाईडला भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, हे टेक्निकल सेटअप आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे टेक्निकल सेटअप कधी काम करेल, मार्केट जर खूप मोठ्या प्रमाणात गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं तर तिथे हे सेटअप काम करणार नाही. पण मित्रांनो, मार्केट जर नॉर्मल स्टेजला ओपन झालं, म्हणजे आता बँक निफ्टीचं क्लोजिंग 34,775 ला आहे आणि 34,775 ते 34,840 पर्यंत जर मार्केट क्लोज झालं तर तिथून मित्रांनो मार्केट काय करेल त्या ठिकाणी 981 पर्यंत इझिली जाताना दिसून येईल आणि 981 वरती गेल्यानंतर मार्केट जर 35,060 ही जर रेंज होल्ड केली मार्केटनं सस्टेन झालं तर तिथून पुढे बँक निफ्टीमध्ये 35,380 पर्यंतची मुवमेंट जे तुम्हाला खूप फास्टपणे येताना त्या ठिकाणी क्लिअरली दिसून येईल आणि त्यानंतर 35,500 देखील बँक निफ्टी उद्या टच करताना दिसून येईल. मित्रांनो, बँक निफ्टीला जर तुम्हाला सेल करायचं असेल तर हा बँक निफ्टीचा सेल कुठून बनतोय, तर मित्रांनो बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 34,660 खाली काय करा, बँक निफ्टीला सेल करा. बँक निफ्टी ह्या रेंजच्या खाली गेल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी काय होणार आहे, बेरिश होणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 34,660 खाली गेल्यानंतर बँक निफ्टी काय होणार आहे, बेरिश होणार आहे. पण मित्रांनो, सर्वात मोठा बँक निफ्टीसाठी प्रॉब्लेम काय, तर डाऊन साईडला जर आला तर लगेच 34,500 ही जी स्ट्राईक प्राइस आहे 34,500 ऑप्शनचा सपोर्ट आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 34,500 हा कसला आहे, सपोर्ट आहे या ठिकाणी, हा या ठिकाणी सपोर्ट आहे. कुठला सपोर्ट आहे, ऑप्शनचा सपोर्ट आहे. मित्रांनो इथं मार्केट जर डाऊन साईडला यायला लागलं तर 34,600 ते 34,500 ही खूप छोटी रेंज आहे, 150 पॉईंटच्या आसपास तुम्हाला काय होईल, डाऊन साईडला मुवमेंट भेटण्याची शक्यता आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मार्केट 34,500 सपोर्ट घेण्याची प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी वाढते. पण समजा इन केस मित्रांनो मार्केटनं जर 34,500 ऑप्शनच्या सपोर्टचं जर उद्या व्हायलेशन केलं तर तुम्हाला बँक निफ्टी जो आहे तो मित्रांनो डाऊन साईडला परत एकदा या ठिकाणी प्रिव्हियस लो जो आहे तो साधारणतः 34,351 पर्यंत जाताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. 34,351 पर्यंत जात आली आणि त्याच्या जर खाली बँक निफ्टी निघाला तर 34,000 देखील बँक निफ्टी त्या ठिकाणी जाताना दिसून येईल. मित्रांनो अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये उद्या इंडेक्समध्ये ट्रेड करत असताना, कारण का उद्या विशेषतः तुम्ही जर ग्लोबल सेंटिमेंटचा जर विचार केला तर ग्लोबल सेंटिमेंट हा क्वायसियस आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. थोडं कन्सर्निंग इश्यू आहेत, COVID-19 असेल, इन्फ्लेशन असेल, क्रूड ऑइलचा इश्यू असेल किंवा अजून बाकीच्या गोष्टी असतील, हे थोडे कन्सर्निंग काही इश्यू आहेत मार्केटसाठी किंवा टोटल इक्विटी मार्केटमध्ये ह्यासाठी, हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर मित्रांनो उद्या फ्रायडे आहे, त्यानंतर शनिवारी आणि रविवारी 2 दिवस मार्केट क्लोज असेल.
या पार्श्वभूमीवर मार्केट बऱ्याच वेळेला फ्रायडेला काय करतं त्या ठिकाणी थोडा ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतं, तुमचे इस्टिमेट जे आहे ते बीट करण्याचा प्रयत्न करतं, किंवा आपला जो मार्केटवरचा जो व्ह्यू आहे तो बऱ्याच वेळेला व्ह्यू त्या ठिकाणी काम करत नसतो. हा माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मे बी तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळा देखील एक्सपिरियन्स मार्केटमध्ये त्या ठिकाणी ट्रेड करत असताना भेटत असेल. पण मित्रांनो, तुम्हाला एक सजेशन असेल माझं, निफ्टी असू द्या, बँक निफ्टी असू द्या, कोणत्याही डेरिव्हेटिव्ह सेक्टरमध्ये फ्रायडेला फ्रायडेला जर तुम्हाला काम करायचं असेल तर हे काम करत असताना कधीही काळजीपूर्वक करत चला. तुमची नॉर्मल लॉट साईज जी असते त्यापेक्षा हाफ पर्सेंटेज किंवा हाफ लॉट साईज ने देखील तुम्ही काम केलं तरी तिथं चालेल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, उद्या जर आपल्याला निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टीचा ट्रेड कुठं आणि कशा पद्धतीनं बनतोय हे पहिल्यांदा काय करूया, या ठिकाणी बघूया. मित्रांनो, निफ्टी जो आहे तो आज वन वे वन साईडला काय गेलाय, त्या ठिकाणी वरती गेलेला आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, उद्या निफ्टीला आपल्याला बाय करायचं आहे. निफ्टी कुठून बाय करायचं तुम्हाला, निफ्टी बाय अबव. मित्रांनो, मी बऱ्याच वेळेला सांगितले बँक निफ्टीशी तुलना करता निफ्टी हा अधिक स्ट्रॉंग आहे. त्याचं रिझन आहे की बँक निफ्टीमध्ये जे वेगवेगळे सेक्टर आहेत, जसं की आयटी सेक्टर असेल, फार्मा सेक्टर असेल, ऑटो सेक्टर असेल, एफएमसीजी सेक्टर असेल किंवा एनर्जी सेक्टर, वन बाय वन रोटेशन प्रत्येक सेक्टर काय करतोय त्या ठिकाणी रॅलीमध्ये पार्टिसिपेट होत आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये सेलिंगचा किंवा निफ्टीमध्ये बेरिश व्ह्यू ठेवण्यामध्ये सध्या कुठलाही अर्थ नाही. आपल्याला प्रत्येक डीपमध्ये या ठिकाणी मार्केटवरती बुलिश व्ह्यू जो आहे तो काय करायचा ठेवायचा. आणि या पार्श्वभूमीवर उद्या जर निफ्टीमध्ये तुम्हाला लॉंग पोझिशन घ्यायचं असेल तर 15837 जर वरती बँक निफ्टी निघाला तर निफ्टीला काय करा, तुम्ही त्या ठिकाणी बाय करा. मित्रांनो, तुम्हाला निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे आहे ते स्क्रीनवरती साधारणतः या ठिकाणी 15892 टार्गेट जे आहे ते त्या ठिकाणी येताना दिसून येईल. 15892 हे टार्गेट काय होईल त्या ठिकाणी स्क्रीनवर येताना इझिली दिसून येईल. आणि त्याचबरोबर मित्रांनो, मार्केटसाठी अजून एक महत्वाचे लेवल जे आहे ते असणार आहे 15860, हे देखील तुमच्यासाठी टार्गेट असणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 15860 हे देखील तुमच्यासाठी टार्गेट असणार, म्हणजे निफ्टीसाठी. मित्रांनो, उद्या तुम्हाला अपसाईडला जर ट्रेड करायचं असेल तर ह्या दोन ट्रेड वरती काय लेवलसाठी काय करावं लागेल त्या ठिकाणी काम करावं लागेल. पहिलं बायची पोझिशन किंवा निफ्टीवरती बुलिश व्यू कुठून ठेवायचा आहे. निफ्टी जर 15837 जर वरती उद्या ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर 15860 आणि 15892 ही दोन टार्गेट जे आहे ते काय होतील त्या ठिकाणी निफ्टीवरती तुम्हाला इझिली स्क्रीनवर वॉचआउट होताना दिसून येतील. पण मित्रांनो, तुम्हाला जर निफ्टीमध्ये शॉर्ट पोझिशन घ्यायचं असेल तर ही निफ्टीतली शॉर्ट पोझिशन कुठून बनते तुमची, तर मित्रांनो निफ्टीमध्ये शॉर्ट पोझिशन बनवायची असेल तर तुम्हाला थोडं जास्त डाऊन साईडला जे आहे ते काय करावं लागेल त्या ठिकाणी जावं लागेल. मित्रांनो, निफ्टी उद्या जोपर्यंत 15792 खाली जात नाही, काय सांगतोय मी, निफ्टी तुम्हाला सेल करायचंय. कुठून निफ्टी सेल करायचं म्हणजे पुट साईडला जर ट्रेड टाकायचं असेल निफ्टीवर, जोपर्यंत निफ्टी 15792 खाली जात नाही तोपर्यंत निफ्टीवरती तुम्हाला कुठलाही बेरिश व्ह्यू जो आहे तो मार्केटवरती ठेवायचा नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि या सिनारीओवरती जर मार्केट ह्या रेंजचं जर खाली ट्रॅव्हल करायला सुरू झालं तर त्या ठिकाणी मित्रांनो निफ्टीवरती पहिलं टार्गेट जे आहे ते 15750 तुम्हाला टार्गेट भेटेल. 15750 काय होईल त्या ठिकाणी पहिलं टार्गेट भेटेल. आणि दुसरं टार्गेट जे भेटेल निफ्टीला हे साधारणतः मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 15716 तुम्हाला दुसरं टार्गेट भेटेल. 15716 हे काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी निफ्टीवरती दुसरं टार्गेट जे आहे ते इझिली काय होईल त्या ठिकाणी स्क्रीनवरती येता दिसेल. मित्रांनो, ह्या लेवलवरती काम जर करायचं असेल तर तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ही कन्सेप्ट काय, सपोर्ट आणि रेजिस्टन्सला ऑप्शन मध्ये कसं काम करायचं असतं, इंडेक्स वरती कसं काम करायचं असतं, याचं बेसिक नॉलेज असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला मित्रांनो सपोर्ट हा रेजिस्टन्स काम करतो, रेजिस्टन्स देखील सपोर्टचं काम करत असतो प्रिव्हियस लेवलसाठी, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि ह्या बाबीचा विचार करून मार्केटमध्ये कशा पद्धतीचं सेटअप तयार होले त्यानुसार तुम्ही ट्रेड करा. आणि मित्रांनो, अजून एक तुम्हाला या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या संदर्भात एक डिस्क्लेमर द्यायचा. मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघून जर कुठला ट्रेड टाकत असाल तर ट्रेड टाकत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवत चला की बाबा मी दिलेल्या कॉलवरती किंवा मी ज्या युट्यूबला लेवल सांगितले त्या लेवल्सवरती जर ट्रेड टाकायचं असेल तर तुमच्याकडे जे डिमॅटमध्ये कॅपिटल आहे, जे तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगसाठी युज करताय, त्यातलं 20% पेक्षा जास्तीचं कॅपिटल कधीही माझ्या ट्रेडवरती काय करा तुम्ही युटिलाइज करू नका, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल प्रीमियम, जिथं मी दररोज तुम्हाला शुअर शॉर्ट बँक निफ्टीचे 1 ते 2 कॉल देतो. बऱ्याच वेळेला मित्रांनो आपला एसएल देखील हिट होतो, नाही असं नाही, कारण का आपला एसएल जो आहे तो बँक निफ्टीवरती फक्त 20 पॉईंटचा असतो नॉर्मल डेला. आणि बुधवारी आणि गुरुवारी आपला एसएल जो आहे तो मित्रांनो कधी 10 पॉईंटचा आणि कधी 15 पॉईंटचा देखील आपण एसएल ठेवून काय करतोय मार्केटमध्ये काम करतोय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग तुम्हाला जर असा छोटा एसएल ठेवून कॅपिटल प्रोटेक्ट करून जर अर्निंग करायचं असेल, तुम्हाला तुमचं इन्कम जनरेट करायचं असेल तर जरूर मित्रांनो टेलिग्राम चॅनलसाठी प्रयत्न करा. धन्यवाद, थँक्यू.